अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 21 जुलै 2024 वार रविवार ह्या दिवशी गुरु पौर्णिमा आहे. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी तो एक आनंदाचा क्षण असणार आहे, एक मांडीयाळी असणार आहे. आता माझे सगळे स्वामी भक्त स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात करणार आहे. महिलांना मी काल व्हिडिओमध्ये सगळं डिटेल सांगितलं आहे की मांसाहार किंवा मासिक धर्म, तो व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सांगणार आहे की बघा, आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करावं असं सगळ्यांना वाटत असतं. गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होतं नाही होत, कारण काही ना काही अडचणी असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही. म्हणजेच काही नियम असतात थोडेफार आणि जे कटाक्षाने पाळावे लागतात. बऱ्याच वेळा असं होतं की तरी आमची खूप इच्छा आहे गुरुचरित्राचं पारायण करायची, पण आम्ही करू शकत नाही. मग अशा वेळेस आम्ही काय करावं? तर तुम्हाला माहिती आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठण तुम्ही करू शकता. तुम्हाला माहिती का, नोकरी प्राप्तीमध्ये भरपूर लोकांना ही सेवा दिली आहे आणि त्यांना अनुभव आलेले आहे. इवन बघा, सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आपण एकदा जरी पठण केला तर गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ आपल्याला मिळत असतं. पण जर तुम्ही दररोज एक सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं जर तुम्ही पठण केलं, हा ग्रंथ आता उलटं वाटत असेल तुम्हाला, तर सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं जर तुम्ही पठण केलं तर तुमची 21 गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळेल. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य म्हणजे करायचं नाही. अर्थात गुरुचरित्र ग्रंथ त्याचा अनुभव तो खूप दिव्य ग्रंथ आहे. त्याचं पारायण केल्याने आपल्याला लाखो आणि करोडोपटीने फळ मिळत असतं. पण अर्थात संसारिक आयुष्यात काहीतरी अडचणी असतात, प्रेग्नन्सी असते किंवा काही असतं आपलं की नाही करू शकत आपण पारायण त्या कालावधीमध्ये, तर तुम्ही 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत किंवा अगदी तुम्ही उद्याला तरी तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा तुम्ही 21 पारायणं तुम्हाला करायची आहे. 21 पारायण म्हणजेच काय? दररोज हे पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे. तुम्हाला माहिती आहे सप्ताह काळा जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायणाला बसतो तेव्हा आपल्याला 2-2.5 तास आरामशीर लागून जातं आणि हा संपूर्ण ग्रंथ पठण करायला तुम्हाला दररोज 2 तास लागणार आहे. 1.5 ते 2 तास लागणार आहे. अजिबात जास्त मोठं नाही आहे. ॲक्च्युली इथे पण टोटल आहे ना 51 अध्याय आहे आणि प्रत्येकाची ओवी आहे. तर आता हे पठण कसं करायचं? तर अर्थात सकाळी उठल्यावर तुम्ही एक टाईम तुम्ही फिक्स करून घ्या. 2 तासात तुम्हाला हा संपूर्ण पारायण तुम्हाला पठण करायचं असतं. तर सुरुवातीला तुम्हाला श्री दत्तात्रेय स्तोत्रम याचं पठण करायचं असतं आणि त्याच्याबरोबर श्री दत्त स्तोत्रम, आपलं जे मन इकडे तिकडे भरकटत असतं ना, चंचल मन स्थिर करण्यासाठी श्री दत्त स्तोत्रम यांचं पठण करायचं असतं. आणि तर दररोज हे तुम्हाला संपूर्ण ग्रंथाचं पठण करायचं आहे. याचे अनुभव खूप दिव्य आहे. अगदी तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी तर ही सेवा अतिशय महत्वाची मानली जाते. आणि तुम्ही म्हणाल ताई, तुमच्या काय ज्या संसारिक अडचणी आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा आवर्जून करा. आता ही सेवा करताना संपूर्ण अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. आता तुम्हाला सांगते पहिला अध्याय कुठून सुरू होतो आणि कुठून संपतो. अतिशय सोपं, संस्कृतमध्ये आहे. फक्त पहिला अध्याय बघा, इथून सुरू होतो आणि जो इथे संपतो. सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाबद्दल आपण बोलतो आहोत. दुसरा अध्याय इथे सुरू होतो, इथे संपतो. या पद्धतीने 1-1.5 पानाची आहे. वाचायला 2-2.5 तास लागतात. पण सेवा तेवढी प्रभावी आहे, ह्या सेवेचे अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आता तुम्ही म्हणताय आम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचू का हे वाचू? बघा, स्वामीचरित्र सारामृत तेवढंच आहे. ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे आहे की तुम्ही 21 दिवस, आता सुरुवातीचे 7 दिवस तुम्हाला जर रोज तुम्ही 7 दिवस पारायण केलं तर तुमचे 7 पारायण होतील. तुम्ही 11 दिवस केलं तर तुम्ही 11 पारायण करू शकता. दत्त आपल्याला 21 तारखेपर्यंत हे पारायण करायचं आहे. अगदी तुम्ही रोज 7-7 अध्यायाचं पठण केलं किंवा 3-3 अध्यायाचं याचं पठण केलं तरी तुमचे 7 पारायणं होतील. किंवा तुमची इच्छा असेल दररोज की मला एका लिमिटपर्यंत वाचायचे. आता बघा, इथे 7 दिवसाचा सप्ताह आपण सांगितला आहे. जर तुम्ही करायला गेले 21 दिवस तर अर्थात तुमचे 21 दिवसामध्ये तुमचे 3 पारायणं होतील. बघा, इथे सगळं सांगितलंय की पहिल्या दिवशी आपल्याला किती ओवींपर्यंत म्हणजे किती अध्याय वाचायचा आहे. पहिल्या दिवशी 1-7 आहे, नंतर 8-17 आहे, नंतर 18-27, 28-34, 35-37, 38-43 आणि 44-51 या पद्धतीने तुम्हाला पठण करायचं आहे.
तीन पारायण देखील तुम्ही करू शकता. तुम्ही तीन करू शकता, सात करू शकता, अकरा करू शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं आपल्याला. तुम्ही 21 तारखेपर्यंत ह्या पारायणाचं तुम्हाला पठन करायचं आहे. आता गुरुचरित्राचं ग्रंथातलं जसं नियम अटी आहे तसेच आहे का? बघा, गुरुचरित्र ग्रंथातले थोडेसे नियम आपल्याला कडक आहे. कडक म्हणण्यापेक्षा लोकांना ते कडक वाटतं. आपण 7 दिवस त्या गोष्टीचा त्याग करू शकतो. आता इथे सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथामध्ये कांदा लसूण वर्जन आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, पण मी जेव्हा जेव्हा पारायण केलं आहे तेव्हा मी कांदा लसूण खाल्लं नाही, कारण अर्थात तेवढा हा प्रभावी आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्हाला सांगते, हा गुरुचरित्र ग्रंथासारखाच ग्रंथ आहे. तर 21 दिवस तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुम्हाला याचं पालन, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. आता कधी कधी काय होतं तुम्हाला सांगते की ताई, आम्ही 3 दिवसात एक पारायण केलं, नंतर तुम्ही 1-2 दिवस गॅप घेतला, नंतर परत तुम्ही पारायणाला सुरुवात केली. असं करताना तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं त्या 1-2 दिवसात उल्लंघन करू शकता, पण संकल्पयुक्त असेल तर अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करणं महत्वाचं आहे. याला काही दिवाणवर वगैरे झोपायची गरज नाही. तुम्ही म्हणजे सॉरी दिवाणवर तर याला दिवाणवर झोपलं तरी चालतं. बाकी सेवा करताना काळं वस्त्र परिधान करायचं नाही. प्रॉपर ड्रेसमध्ये घालून दुपट्टा, आपण जसं गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण करतो त्या पद्धतीने मांडणी वगैरे काही करायची गरज नाही. ग्रंथ प्रत्येक वेळेस उचलून ठेवला तरी चालतो. फक्त का आणि मांसाहार कडकडीत वर्ज. आता तुम्ही म्हणाल ताई, घरच्यांनी खाल्लं तर चालेल का? तर मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही 21 दिवस काहीतरी संकल्प आहे, काहीतरी अडचणी आहे तुमच्या, काहीतरी त्रास आहे, काहीतरी दुःख संकट आहे, तर तुमच्या घरात अर्थात 21 दिवस नाही घरात मांसाहार करायचाच नाही. जर तुम्ही सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पठन करणार असेल तर तुम्हाला सांगते, मांसाहार घरात करू नका. स्वामी चरित्र सारामृताला घरात मांसाहार करून त्यांना खायचं खाऊ द्या, तुम्ही सेवा करू शकता, पण सप्तशतक गुरुचरित्र सार या ग्रंथाचं नाही. बघा, आपण परमेश्वराकडे आपल्या इच्छा मनोकामना मागत असतो. तुम्हाला एक सांगते, जेव्हा तुम्ही म्हणतो ना की पातीलाभर सेवा करताना तेव्हा वाटीभर फळ मिळत असतं. समजलं? आपलं कसं असतं ना, आपल्याला वाटीभर सेवा करायची असते आणि पाटीभर फळ आपल्याला हवं असतं, असं नाही आहे. हे ना अध्यात्म आहे, शेवटी तुमचे कर्म. आता बरेच माझे असे स्वामी भक्त आहेत की ताई, आम्ही स्वामीचरित्र सारामृताचे 21 पारायण केले, आमचं लगेच काम झालं, कारण ते तुमचे कर्म, तुमचा सेवेचा बँक बॅलन्स होता, तुमच्या कर्माचा बँक बॅलन्स चांगला होता, तुम्हाला त्याचं लगेच फळ मिळालं. कोणाकोणाचे 108 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण होता तरीसुद्धा त्यांना त्याचं फळ मिळत नाही, कारण हेच कुठेतरी आपले कर्म असतात, कर्मानुसार फळ मिळत असतं. आणि मी नेहमी म्हणत असे, महाराज माझ्याकडनं खूप सेवा करून घेतात तेव्हाच फळ मिळतं. आणि ते खूप चांगले की देव आपल्याला सेवा करतो, कारण तुम्हाला सांगते, जर 21 पारायणाच्या 10 पारायणामध्ये जर तुमची सेवा झाली, जर तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण झाल्या, तर आपण काय करतो, आपण बाकीचं फक्त करायचं म्हणून करतो. तर आता माझं काम झालं, नंतर काय फक्त सेवा करायची करायची. पण संपूर्ण 21 पारायणामध्ये एक तेवढं आपलं मन नाही लागत, कारण आपल्याला ते भेटलेलं असतं. बघा, तुम्ही करून बघा. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला भेटणार असते, आपल्याला माहिती की ही आपल्याला भेटणार आहे किंवा महाराजांमुळे भेटणार आहे, तेवढं सकारात्मकतेने आपण ती सेवा करत असतो. म्हणून कधीच इतके पारायण केले याला अनुभव आला तुम्हाला पण येणार, तुमची कुठली सेवा कधी वाया जाणार नाही. म्हणून सांगते, ज्यांना खरंच नोकरी संदर्भात अडचणी असेल ना, त्यांनी 21 पारायणं करा. 21 पारायणमध्ये अर्थात मासिक धर्म आला तर ते 4-5 दिवस ठीक करू शकतात. ताईने माझ्या भावासाठी सेवा करू शकते का, मुलासाठी करू शकते का? हो, तुम्ही तुमच्या भावासाठी सेवा करू शकता, मुलासाठी सेवा करू शकता, हरकत नाही. तुम्ही पण त्यांनी जर स्वतःसाठी सेवा केली तर अतिशय उत्तम. पण नाही त्यांना शक्य होत, किंवा एखादे नास्तिकच असतात जे नाही पालन करू शकत, तुम्ही करू शकता. या ग्रंथाचा नियम, कांदा लसूण वर्ज्य केला तर उत्तम, नाही केला तरी चालेल. तुम्ही कुठल्या पण डाळी भात मसाल्याचे पदार्थ खाऊ शकता, पालन केलं तर चालेल, पण केलंच पाहिजे असं काही नियम नाही आहे. ब्रह्मचर्या अर्थात ती पाळावी लागेल. मांसाहार तो घरातही वर्ज्य करावाच असं मी तुम्हाला सांगेन, आणि केला तर अतिशय उत्तम. जर एखाद्या घरात नाहीच ऐकणारे, मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पठन करू शकता. पण नोकरी प्राप्तीसाठी ही सेवा आहे, खूप महत्त्वाची आहे, तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, 21 पारायणाने तुमचं काम होणारच. मी तुम्हाला काय सांगते आहे की स्वामीचरित्र सारामृत पठन करा, त्याचे तर अनुभव दिव्य आहे, नव्याने सांगायची गरज नाही. पण नोकरी समस्या आहे किंवा ताई गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, मला एक आपल्याला शांतता मिळते, एक सकारात्मकता मिळते, अशा वेळेस जर गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही तर तुम्ही हे 3 पारायण 7 पारायण 11 पारायण तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं की घोर कष्ट उद्धारम स्तोत्रम 21 दिवस दररोज 11 वेळा
रोज 11 वेळा घोर कष्टोद्धारम स्तोत्रम असं 21 दिवस तुम्ही ती सेवा करून बघा. तुम्ही कुठल्या संकटात असाल, तुमच्यावर कोणी चोरीचा आळ घेतलाय, कोणीतरी आळ घेतलाय, तुमच्या कॅरेक्टरवर, तुमच्या चारित्र्यावर कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे, किंवा तुमच्यावर केस दाखल आहे, तो निकाल जर तुम्ही सत्य असाल तर, जर तुम्ही खरे असाल तर तो निकाल तुमच्याकडनं लागावा. कोणीतरी वाईट कर्मात, वाईट गोष्टीत तुम्हाला अडकवलं आहे, बाहेर निघावं नाही असं कळत नाहीये. किंवा बऱ्याच वेळा अशा, म्हणजे आम्हालाही असे प्रश्न येतात की ताई आधी नवरा आमचं ऐकत नव्हता, पण आता नवरा ऐकायला लागला तर सासूबाईंना थोडंसं वाईट वाटतंय, त्यांना वाटतं की तू नवऱ्याला बिघडवलं का नाही. अशा सुनाईत्या बिचाऱ्या प्रामाणिक असताना त्यामध्ये ताई आम्हाला त्यांचं पण मन जपायचं, मग काय सेवा करू. किंवा कोणीतरी मला आळ लावते की तू माझ्या मुलाला बिघडवलं, तू माझ्या लेकाला बिघडवलं, तू त्याला असं केलं, आणि आपल्या मनात असं काही नसतं. जर तुम्ही कुठं मेंटली आजारात असाल ना, कोणीतरी तुम्हाला आजार लावलं, म्हणजे कोणीतरी तुम्हाला ब्लेम लावला आहे, किंवा कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगत आहे, काहीतरी तुम्हाला तुमच्यावर आरोप लावला आहे, तर अशा वेळेस घोर कष्टोद्धारम एक दिव्य अनुभव आहे, एक प्रभावी अनुभव आहे, त्याचे अनुभव एकदम खतरनाक आहे. आता त्याच्यावर सेवा कर असताना अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, मांसाहार वर्जन करायचं आहे. घोर कष्टोद्धारम स्तोत्रमचं पठण करताना घरातल्यांनी मांसाहार खाल्ला तरी चालेल, तुम्ही नका खाऊ, तेवढाच एक तुम्हाला पालन करायचं आहे. आणि ब्रह्मचर्याचं पालन शक्य असेल तर आवर्जून करा, नाही शक्य होत तर नाही केलं तरी चालेल, पण जर संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल, मांसाहार कडकडीत वर्ज करावं लागेल. ह्या दोन सेवा आहेत दत्त महाराजांच्या, खूप प्रभावी आहे. अनुभव घेऊन बघा, याचा अनुभव येणार तुमच्या ज्या काही अडचणी असेल. आता ही तर नोकरी संदर्भातली आहे, तुम्ही करून बघा. आणि जे दुसरं सांगितलं आहे, जे काही असलं आहे तुम्हाला, जर काही कुठले आरोप प्रत्यारोप झाले, कुठली केस चालू आहे, तर त्याच्यासाठीसुद्धा घोर कष्टोद्धारमची स्तोत्र आहे 21 दिवसाची, ती तुम्हाला करायची आहे. आणि मुलं बाळ किंवा संतानप्राप्ती ज्याला आपण म्हणतो, घर व्हावं, महाराजांची कृपा राहावी. आणि खरं तर तुम्हाला नेहमी सांगत राहते, जे नशिबात नाहीये ते महाराज देतात. आणि खरं सांगू का, जो खरा स्वामी भक्त असतो ना, त्यालाही नव्याने सांगायची गरज नाही आहे. जो अनुभव घेतो, जो सेवा करतो, त्याला माहिती आहे की महाराज भरभरून देतात प्रत्येक सेवा, कुठली सेवा कधी वाया जात नाही. तर या शुभ कालावधीमध्ये महाराजांचा ना आपला दिवस आहे, आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे, तर ह्या गुरूंच्या साक्षीने आपण सेवा करूया. आणि अर्थात संसारिक माणूस आहे, आपल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज व्हिडिओ इथे थांबते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.